नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून खरी शिवसेना शिंदे यांची असा निकाल मिळताच संपूर्ण महाराष्ट्रभरात शिंदे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत सोबतच एकमेकांना मिठाई भरवत हा आनंद आणि जल्लोष साजरा केला. कल्याण आणि डोंबिवलीत देखील शिंदे गटातील समर्थकांनी हा जल्लोष साजरा केला. ढोलताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे, रवी पाटील तसेच शिंदे गटातील शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सैनिक तसेच आदिमान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. पाण्यात घालून ठेवले, किती आदल आपण केले हे तुमच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सर्व लोकांनी महाराष्ट्राच्या बघितले. परंतु जे सत्य आहे ते सत्य आम्हाला पहिल्यापासून माहीत होतं की आम्ही सत्याची बाजू घेतलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सत्याची बाजू घेतली होती आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे. सत्याचा विजय झालेला आहे एवढेच आजच्या दिवशी सांगतो. ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे आणि आनंदाचं वातावरण आहे, जल्लोष केलाय, काय सांगा? आज सत्याचा विजय झालेला आहे, लोकशाहीचा विजय झालेला आहे. तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की शिंदे साहेबांनी घेतलेला हा प्रचंड मोठा निर्णय, याच्यात भंडवली नाही, आम्ही त्याला दिलेलं एक क्षय. आज आम्ही उठाव केला कारण आमचा पक्ष वाचला पाहिजे. जो पक्ष कुठल्या तरी एका पक्षाला तलागालातला त्याग घेऊन गेला होता आणि ही आमची हिंदूंचा पक्ष, शिवसेनेचा पक्ष, एक संघ राहावा, त्यामुळे आमचे आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आणि आज लोकशाहीच्या मार्गाने आणि आज निर्णय झालेला हा सत्याचा विजय झालेला आहे. म्हणून आज संपूर्ण लोकसभेत आम्ही हा जल्लोष साजरा करत आहोत, आनंदाचा सण साजरा करत आहोत. आज सर्व शिवसैनिक आम्ही सर्व खुश आहोत. आज एक जो निर्णय झाला त्याबद्दल आम्ही संपूर्ण जनतेच्या वतीने त्या अध्यक्षांना शुभेच्छा देत आहोत. इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.